चंद्रपूर शहर महानगर पालिका अंतर्गत आरोग्य विभागात ग्रँट इन ॲड योजनेअंतर्गत मंजूर वेतन श्रेणीवर 18 अधिकारी कर्मचारी व प्रजनन व बाल आरोग्य फेज 2 अंतर्गत योजनेअंतर्गत मंजूर मानधनावर 38 अधिकारी व कर्मचारी असे एकूण 56 अधिकारी कार्यरत आहेत. या सर्वांना महानगरपालिका आस्थापनावर समावेश करण्यासाठी ठराव पारित करण्यात आला. विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सरळ सेवेने सामावून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतील चर्चेमध्ये 28 मे 2013 मंजुरी अन्वये चंद्रपूर महानगरपालिका येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकातील मंजूर असलेल्या 19 पदावर सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नमूद 12 पदांवर वयाची व बिंदू नामावलीची अट शिथिल करून प्रथम समायोजन करण्यात यावे व सद्यस्थितीत कार्यरत असलेले 24 पदे मनपातील आकृतीबंध यामध्ये मंजूर नाहीत अशा पदांना मंजुरी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे नगरविकास विभागाच्या उपसचिव यांनी निर्देश दिले होते. सदरच्या 44 पदांना शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर त्यांना मंजूर पदावर समायोजन करताना त्यांना वयाची व बिंदू नामावली अट शिथिल करून त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार त्यांच्या सेवा प्रवेशानुपासून रिक्त पदावर त्यांना मनपाच्या आस्थापनेवर सेवेत सामावून घेण्याबाबत सर्वानुमते ठरविण्यात आले. मागील 15 ते 20 वर्षांपासून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना स्वाईन फ्लू COVID-19 या विषाणूच्या जागतिक महामारीच्या काळात आरोग्य विभागाच्यासाठी सेवा देत आहेत. अधीनस्थ सद्यस्थितीत कार्यात एकूण 56 अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनपाच्या आकृतीबंधावर समायोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने झालेल्या चर्चेनंतर बुधवारी शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव पारित करीत पुढील मंजुरीसाठी शासनास प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात 23 फेब्रुवारी रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत या विषयास मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी कंचरलावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त विपिन पालीवाल यांची उपस्थिती होती. आज सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय चांगला विषय होता तो म्हणजे आरोग्य विभागाचा विषय होता. आणि आपल्याला माहीतच आहे की आपल्याला आपले आरोग्य किती महत्त्वाचे आणि त्याच्यामध्ये आता पण 2 वर्षापासून जे अनुभवता आहे की कोविड कसा होता आणि या कोविडमध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य योद्ध्यांनी किती काम केले, मनापासून काम केले. म्हणजे त्यांच्या घरी पॉझिटिव्ह लोक असतानाही ते काम करत होते आणि त्यांच्या घरात काही पॉझिटिव्ह होते, काही बाहेर पॉझिटिव्ह होते, त्या पॉझिटिव्ह याच्यामध्ये सुद्धा ते बिचारे जात होते. त्यांनी खरंच ते तत्पर होते आणि आतापर्यंत ते या आस्थापनावर नव्हते, फक्त ते सगळ्यांच्या मनात होते, सगळ्यांच्या हृदयात होते. पण आज माननीय माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने त्यांनी त्यांच्याकडे हे सगळे आरोग्य विभागाचे अधिकारीपासून शिपायापर्यंत सगळ्याजणांनी त्यांच्याकडे मागणी केली की त्यांना आस्थापनावर घेण्यात यावे. मग त्यांनी तिथेच त्यांना शब्द दिला आणि त्यांनी मुंबईलासुद्धा मीटिंग्स लावल्या, मंत्री महोदयांसोबत मीटिंग लावल्या आणि हा प्रशासकीय विषय होऊन आमच्याकडे आज आलेला आहे आणि आम्ही आज हा विषय पारित केलेला आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे 56 जे लोक आहेत म्हणजे आरोग्य अधिकाऱ्यापासून शिपाईपर्यंत सगळे महानगरपालिकेच्या आस्थापनावर आलेले आहे. मी सगळ्या आरोग्य विभागाच्या सगळ्या प्रमुखांना, सगळ्या लोकांना अभिनंदन करते आणि माननीय माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे खूप खूप धन्यवाद. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कुटुंब कल्याण व माता संगोपन कार्यक्रम व प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज 2 अंतर्गत पालिका अधीनस्थ कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या 56 पदांना महानगरपालिका आस्थापनेवर समावेश करण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली. हा निर्णय घेतल्याबद्दल आरोग्य विभागाच्या वतीने महापौर राखी कंचरलावार, सभापती संदीप आवारी, सभागृह नेते देवानंद वाढई आणि मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वनिता गरगेलवार, शहरी कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर नरेंद्र जनबंधू, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर
नयना उत्तरवार, डॉक्टर अश्विनी भारत, शरद नागोसे, सतीश अलोने यांच्यासह परिचारिकांची उपस्थिती होती. बऱ्याच वर्षापासून चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातील जवळपास 56 अधिकारी कर्मचारी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या जनतेला अविरत सेवा देत होते. परंतु हे सर्व अधिकारी कर्मचारी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नव्हते. त्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला व माननीय माजी अर्थमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व नेतृत्वाखाली, तसेच माननीय महापौर सोराकीताई कंचरलावार यांच्या सहकार्याने तो विषय आजच्या आमसभेमध्ये मंजूर झाला आणि आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना आस्थापनेवर सामावून घेण्यासाठी त्यांनी हा विषय मंजूर केला. त्यासाठी मी माननीय माजी अर्थमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे, तसेच माननीय महापौर सोराकीताई कंचरलावार व समस्त पदाधिकारी यांचे आरोग्य विभागातर्फे मनपूर्वक आभारी आहे. तसेच या सर्व घडवून आणण्यासाठी वेळोवेळी लाभलेल्या मोलाचे मार्गदर्शन केलेल्या आमचे आयुक्त माननीय श्री बिपिन पालिवाल सर यांचे देखील मी आभार मानते.